एकदा माझे बॉस मला म्हणाले की मिस्टर रणजित सुभेदार, तुम्हाला कशावर ना वाटत की तुम्ही सुपेरियर आहात म्हणून? मी म्हटलं, बॉस मला वाटत नाही, मला माहिती आहे मी सुपेरियर आहे म्हणून. बस त्या दिवसापासून ठरवलं मी की दुसऱ्याकडे नोकर म्हणून काम करायचं नाही, स्वतःचा मोठा बिझनेस करायचा. अरे वा, खूप मोठा धाडस लागतो यासाठी. हो, त्यासाठी बंगला गहाण ठेवलाय मी. अरे चा, बंगला आहे तुमचा? हो, पण मी दुसऱ्या मजल्यावर माझ्या रूम मध्येच असतो. तिथून मस्त असा शांत पसरलेला समुद्र जेव्हा बघतो ना, मन प्रसन्न होऊन जात. नाहीतर मग बाहेर लॉनवर शांतपणे फिरायचं. यु नो, मला शांतता खूप आवडते. अरे वा, पण मग घरी कोण कोण असतं तुमच्या? आई वडील लवकर गेले माझे. लहानपणापासून काकांनीच मला वाढवलं. आणि गेल्या वर्षी तेही गेले. आता मी एकटाच आहे. खरं सांगू, आता ना खूप एकटेपणा जाणवायला लागलाय मला. साहजिकच आहे. बिझनेस कसला आहे म्हणालात? इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे माझा. हे माझं कार्ड. ऑनलाईन बिझनेस असतो माझा, त्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती नसेल. हो ना, आम्हाला कुठं फार कळतंय त्यातलं. आपण एक काम करूया का? पुढच्या आठवड्यात मी जपानवरून परत आलो की मी तुम्हा सगळ्यांना माझ्या ऑफिसमध्ये घेऊन जाईल. हां, चालेल. जपानला चाललात? हो, महिन्याचे 15 दिवस मी परदेशातच असतो. काय की एकट्याने प्रवास करायचा पण कंटाळा आलाय आता. मग एवढा मोठा बिझनेस तुम्ही एकटेच सांभाळता? अजून तरी, पण कोणीतरी हवंय जो माझ्या बिझनेस मध्ये लक्ष घालेल, माझ्या घरात माझ्या सोबत असेल. काय की मला नाटक, सिनेमा, गाण्यांचे कार्यक्रम, क्रिकेट बघायला जाम आवडतं. पण आता फिरून फिरून एन्जॉय करून करून किती करणार एकटा, नाही का? कोणीतरी हवंच. बरोबर आहे, पण मग नेहाचं स्थळ कसं काय शोधून काढलं? इंटरनेटवर त्यांच्या मैत्रिणीबरोबर यांचा फोटो बघितला. मनात आलं की आपण डायरेक्ट भेटूया. म्हटलं, नको, आधी घरच्यांना भेटूया, आई वडिलांना भेटूया. काय की नुसतं पोरीबरोबर फिरणं बरं नाही वाटत, त्यापेक्षा घरच्यांची संमती असली, त्यांचा आशीर्वाद असला की बरं वाटतं. अरे वा, असे विचार हल्ली कुठे करतं कोणी? तुम्हाला सांगू. काय की मी चुकीच्या पिढीत जन्माला आलो. माझे विचार या पिढीच्या मनानं खूपच साधे आहे. मला असं वाटतं की माणसानं काम करावं, पैसा मिळवावा, आपल्या बायकोबरोबर आपल्या घरच्यांना वेळ द्यावा. काय करायचं एवढं धावपळ करून, नाही का? हे नक्की. आणि रणजित तिच्यासाठी अगदी योग्य आहे. मी लग्न करेन तर अजयशीच करेन. डोकं फिरल्यासारखं वागू नकोस नेहा, जरा प्रॅक्टिकली विचार कर. केलाय, पण मी अजयशिवाय कोणाशीही लग्न नाही करू शकत. नेहा, हा रणजित तुला आयुष्यभर जास्त सुखात ठेवेल बाळा. आत्ता भेटलाय ना तो तुला, लगेच आवडला का? कारण त्याचा चांगला बिझनेस आहे म्हणून? अगं मम्मा, पण तो माणूस म्हणून कसा आहे? त्याचे आणि माझे विचार जुळतायत का? काहीच माहिती नाही आपल्याला. अगं कळेल की, भेट त्याला 4 वेळा, सगळं कळेल. आणि 4 भेटीत ना साधारण माणूस कळतो, अंदाज येतो. आणि खरं सांगू का नेहा, हे विचार बिचार पटणं ना सिनेमा नाटकात ठीक असतं, नंतर रोज मन मारून जगावं लागेल ना तेव्हा कळेल तुला विचार बिचार कसं. मग एवढी वर्ष माणसानी चांगलं वागावं, पैशाच्या मागे पळू नये, पैशापेक्षा माणसाचं कर्तृत्व महत्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी का शिकवल्यास मला? तू असलं काहीही वागत नाहीयेस मम्मा, खोटं बोललीयेस तू माझ्याशी. सारखं आपलं पैसा पैसा. हा मुलगा आता जितकं कमवतोय ना, तितकं मी आणि अजय तुला कमवून आणून देतो ना. मग घे ना तुला हवा तितका पैसा, मग होईल तुझं समाधान. नेहा, काय चाललंय? Thank you.
संगीताला सोडतील का पोलीस स्टेशन मध्येच ठेवतील? ते ती काय बोलती त्यावर अवलंबून आहे. संगीताने रणजितचे फोटो काढले हो ना, मलाही धक्का बसला ते बघून. तू असायचास ना सतत तिच्या बरोबर, तुला नाही कळलं कधी? मी कुठे असायचो सतत तिच्याबरोबर? मग राहायचंस ना शरद. तू ते संगीताचा राग माझ्यावर काढू नकोस. हा राग नाही काढत रे मी. फोटो सापडल्यामुळे तोंडावर पडल्याचं फील आहे मला. इतका विचार करू नको, छोटीशी गोष्ट आहे. छोटी छोटी गोष्ट आहे म्हणूनच ते अजय ठाकूरने अशी खोदून खोदून चौकशी केली का? तो फोटो सापडल्यामुळे त्याला असंच वाटलं असणार ना की या रणजित सारखी त्या वाघमारे सारखी माणसं माझ्या संपर्कात आहेत म्हणून. वाटू दे की त्याने काय होणार नाही ग. काय काही नाही होणार आहे. ही माणसं तुझ्या संपर्कात आहे यावरून काहीही सिद्ध होत नाही. हा काय तुझ्या विरुद्धचा पुरावा नाहीये? पण माझ्यावरचा संशय तर वाढेल ना. अरे वाढू दे ना, संशय वाढून काय होणार आहे? तुला सगळं सोपं वाटतंय ना शरद. मग काय करू मी? मला नव्हतं माहिती ती फोटो काढून ठेवतीये ते. आता काय डोकं आपटून घेऊ? हे बघ, माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आपण ना आता जास्त सावध राहायला हवं. एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. कळतंय का मला सगळं? साला तो अजय ठाकूर जाता आता जवळजवळ धमकी देऊन गेला आपल्याला. एक दिवस मोठ्या संकटात सापडाल म्हणे तुम्ही. आता संकटात आपण नाही, तो कसा सापडतो बघ, बघतोस त्याच्याकडे. प्लीज तू डोक्यात राग घालून घेऊन काहीही करू नकोस शरद. मी तुला सांगते ना, त्या अजय ठाकूर पेक्षा ना इतरांकडे बघायला हवं आपल्याला. आणि घरात आलेल्या गेलेल्यांचे फोटो काढ हे काय संगीताचं डोकं नाही आहे इतकी अक्कल तिला कुठे आहे? तिला हे कोणीतरी सांगितलं असणार. आणि दुसरे तिसरे म्हणायला उरलेच किती, गायत्री आणि मीरा. राणी, या गायत्री आणि मीराचं तोंड बंद करायला 2 मिनिटं पण लागणार नाहीत मला. पण त्यानंतर तो अजय ठाकूर हा 2 मागे लागेल आपल्या. त्यापेक्षा त्यालाच उचलायला हवा, म्हणजे प्रश्न कायम समेटेल. रणजितचा फोन. हो, मला वाटलं पोलीस स्टेशन मधून आला काय. हा बोला रणजित. नमस्कार मॅडम. अहो लई इझी काम दिलं तुम्ही मला, फारच लवकर झालं बघा. म्हणजे? अहो तुम्ही आजी आई जवळ जवळ वाटच बघत होती माझी, म्हणजे मामाच्या सारख्या मुलाची. आत्ता म्हणलं असतो ना, आत्ता लग्नाला तयार झाली. आईला नाही मुलीला पटवायचं आहे तुम्हाला. बस मस्करी करता काय मॅडम तुम्ही माझी? हा अहो पण मी सांगतो मॅडम, ती मुलगी ना तिच्या आई बापाच्या शब्दाच्या बाहेर नाही. लईच साधी वाटली मला. आई वडिलांना म्हटलं का लगेच तयार होईल लग्नाला. हो मॅडम, इतकी गुड न्यूज दिली मी तुम्हाला, काही आनंद वनंद काही साजरा करा की नाही? गुड न्यूजच आहे ही, पण असा आनंद फोनवर कसा व्यक्त करणार ना? तुम्ही या बंगल्यावर मग बोलूया. हा चालेल, ठेवतो मॅडम. हा तू पोलीस स्टेशन बाबतीत काय म्हणत होतास? हा त्या बायाला आता पोलीस स्टेशन मध्ये नेलंय, तिथे काय बोलणार आहे काय माहिती. ते काय तिच्याकडनं सगळी माहिती काढून घेणार. ते तर करणारच ग, पण हिला नेमकं काय माहिती आणि त्यातलं ही काय काय सांगणार आहे याचा अंदाज येत नाहीये ना. मग संगीताने नेमकं काय सांगितलंय कसं कळेल आपल्याला? तू तिला फोन कर. लग्न करेन तर नेहाशीच, आणि तेही लवकरात लवकर.